2020 विश्वचषकातल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी 160 धावांचं आव्हान आहे. या सामन्यात भारतीय आक्रमणाचं दडपण झुगारून पाकिस्ताननं 20 षटकात 8 बाद 159 धावांची मजल मारली. परतीच्या पावसानं केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर दाखल झालेत. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर, अरविंद सावंत आणि चंद्रकांत खैरे ही मंडळी उपस्थित आहे. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी विमानतळावर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. महिला शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं विमानतळावर औक्षण केलं. ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर शिंदे गटाच्या उदय सामंतांनी टीका केली. ठाकरेंचा आजचा दौरा लक्झरियस असून उद्धवजींची लार्जर दॅन लाईफ प्रतिमेची काळजी फोटोग्राफर घेतील असं वक्तव्य सामंतांनी केलं. उद्धव ठाकरेंचा दौरा हा केवळ फार्स असून शेतकऱ्यांबद्दलचं बेगडी प्रेम असल्याची टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका करण्यात येते. या संदर्भात शरद पवारांचीही प्रतिक्रिया आली आहे. जर कुणी शेतकऱ्यांच्या सुखदुःखात जात असेल तर शंका का घ्यायची असं शरद पवार म्हणाले. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याचं स्वागत केलं. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी मदत केली पाहिजे असं मत सत्तार यांनी व्यक्त केलं. मागच्या वर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पण त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही, विमा मिळवून दिला नाही, त्यामुळे त्यांना मराठवाडा दौरा करण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. 24 मिनिटांच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे किती पाहणी करतील असा टोला अब्दुल सत्तारांनी उद्धव ठाकरेंना लगावलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी सचिन धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. जयदत्त क्षीरसागर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी काहीही संबंध नाही असं बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी जाहीर केलं. रोहित पवारांनी राम शिंदेंवर केलेल्या टीकेला राम शिंदेंनी प्रतिउत्तर दिलं. चॉकलेट वाटून तुम्ही निवडून आलात म्हणजे लोक फक्त चॉकलेटनं गंडत नाहीत अशी टीका राम शिंदेंनी केली. मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची भेट घेतली. अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न या भेटीतून करण्यात आला आहे. मुंबईच्या मजास डेपोतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आलाय. कंत्राटदार कंपनीनं 15 दिवसात इतर मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आलेला आहे. सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाउंडेशनचं FCRA लायसन्स केंद्रानं रद्द केलं. फाउंडेशनला मिळणारी विदेशी मदत बंद झाली आहे. फाउंडेशनला चीनकडून मदत मिळत असल्याचा आरोप भाजपचा होता. औरंगाबाद सिल्लोड मतदारसंघातील रेशन दुकान आज रात्रभर उघडं राहणार आहे. लोकांना शिधा योजनेचा लाभ मिळावा म्हणून कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी तसे आदेश दिले आहेत. आंध्र प्रदेशातील विजयवाड्यात फटाक्यांच्या दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी ही आग नियंत्रणात आणली. कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत. श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी शरयू घाटावर आरती आणि दीपोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान सहभागी होतील. त्यावेळी 3D होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंगचं देखील सादरीकरण होणार आहे. मोदी अयोध्येत भव्य दीपोत्सवाची सुरुवात करणार आहेत. दीपोत्सवात 15 लाखांपेक्षा अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज कर्नाटकातील रायचूरहून तेलंगणातील बुडेबेलूरमध्ये दाखल होणार आहे. परतीच्या पावसाचा तडाखा देऊन अखेर संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी परतलाय. दिवाळीत पाऊस होणार नाही असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात 15,000 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली आहे. मुंबईतील सराफा बाजारात काल 600 कोटींची उलाढाल झाली. याबरोबरच सोन्याबरोबरच चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचा देखील समावेश आहे. नाशिकच्या भगूरमध्ये गोवंशाची हत्या झाल्याच्या संशयानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. भगूर गावातून जाणाऱ्या सिंदर पांढुर्ली रस्त्यावर लोकांनी याविरोधात घोषणाबाजी केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काश्मीरमधील अखनूर पोस्टवर जवानांनी दिवाळी साजरी केली. दिवस रात्र देशाच्या रक्षणासाठी तैनात असणाऱ्या जवानांनी सहकाऱ्यांसोबतच आतषबाजीचा आनंदही लुटला.
सांगली जिल्ह्यात वाटेगाव येथील वासुदेव मंदिरात दीपोत्सवाला सुरुवात झाली. कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असा हा दीपोत्सव महिनाभर चालतो. दीपोत्सवाची 200 वर्षांची परंपरा ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे. यवतमाळच्या दीनदयाळ सेवा प्रतिष्ठाननं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींसोबत भाऊबीज साजरी केली. दिवाळीच्या शुभपर्वात शेतकरी विधवांच्या पाठीशी भावासारखं उभं राहू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर टेट्रापॉड लाईट्स लावण्यात आलेले आहेत. 8 प्लॅटफॉर्म फ्लोटिंग कॅनव्हस या कंपनीनं हे टेट्रापॉड बसवले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरच्या पारडसिंगा केळबद आणि सातोना गावातील महिलांनी अनोखी बीच फटाके तयार केलेत. हे फटाके जिथे फुटतात तिथे भाज्या फुलांची रोपटं उगवतात. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषण होत असल्यानं त्याला पर्याय म्हणून हे फटाके तयार करण्यात आलेले आहेत. दिवाळीनिमित्त मुंबईतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक इमारतींना आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत, मुंबई महानगरपालिकेची इमारत, गेटवे ऑफ इंडिया यासह इतर वास्तू रोषणाईनं न्हाऊन निघाल्या होत्या. दिग्दर्शक आणि निर्मात्या एकता कपूर यांनी काल दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी सिनेवर्तुळातील स्टार मंडळींनी आवर्जून हजेरी लावली होती. पंढरपुरातील एका तरुणानं दिवाळीनिमित्त राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती बनवली आहे. त्यासाठी त्यानं पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर केलेला आहे. पूर्व विदर्भात पहिल्यांदा ओमायक्रॉनचा XBB हा व्हेरियंट आढळून आला. भंडाऱ्यातील 2 रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग नागपूर एम्स रुग्णालयातील प्रयोगशाळेत करण्यात आली होती. त्यामध्ये XBB या व्हेरियंटची पुष्टी झालेली आहे. कोयना प्रकल्पाचा तिसरा टप्पा आणि धरण पायथा विद्युतगृह आधुनिकीकरणासाठी खासगी प्रवर्तकास मंजुरी देण्याबाबत शासनानं या सगळ्याबाबत आता पूर्तता केली आहे. सफाळ्यातील माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यंदा मॅरेथॉनचं हे 5वं वर्ष असून सुमारे 1,75,000 रुपयांच्या रोख पारितोषिकांसह इतर बक्षीसही विजेत्यांना देण्यात आली. भंडाऱ्यातील कान्हाळ गावातील एका शिवारात 12 फुटाचा अजगर आढळून आला. सर्पमित्रांच्या मदतीनं अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. कोपरगाव शहरातील एका ज्वेलरच्या दुकानात 2 महिलांनी 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. दिवाळीनिमित्त आज मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेनं घेतलाय. दिवाळीनिमित्त होणाऱ्या गर्दीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बीडमध्ये विजेची तार तुटल्यानं गेवराईत शेतकऱ्याचा 2 एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये त्याचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालं असून नुकसान भरपाईची मागणी आता करण्यात आलेली आहे. दापोली नगरपंचायतीतील लेखापाल दीपक सावंतला दापोली न्यायालयानं 10 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस कोठडी बजावण्यात आली आहे. मेट्रीमोनियल साईटच्या माध्यमातून एका तरुणानं एका मुलीशी संपर्क साधून तिच्याकडून 5,00,000 रुपये घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आलाय. लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार करण्यात आल्याची तक्रार यानंतर पीडित मुलीनं गणेशपेठ पोलिसांकडे केली आहे. सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांनी केरळमधील 3 प्रमुख CPI नेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केलेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर केरळमधील विरोधी पक्ष काँग्रेस आणि भाजपचे नेते आता आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित 3 CPI नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ब्रिटिश स्टार्टअप वन वेबच्या 36 उपग्रहांसह उड्डाण घेत इस्रोनं ऐतिहासिक कामगिरी केली. मध्यरात्री 12:07 श्रीहरिकोटा इथून इस्रोच्या LVM-3 रॉकेटनं भरारी घेतली. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. ओला इलेक्ट्रिकने S1 मालिकेतील 3rd व्हेरियंट म्हणून ओला S1 एअर इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. विशेष बाब म्हणजे ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असेल. आजपासून राजस्थानमध्ये जिओ 5G सेवा सुरू होते. रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी या सेवेचा शुभारंभ करतील. मात्र कमर्शियल सेवेसाठी ग्राहकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. ॲपलने आपला नवीन आयपॅड प्रो भारतात लॉन्च केला. आयपॅड प्रो भारतीय बाजारपेठेत ॲपल M2 प्रोसेसरसह सादर करण्यात आला. आयपॅड प्रोमध्ये 5G कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. दिवाळीच्या दिवसात OTT काही हिट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, डिझनी प्लस आणि हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।